रायगड जिल्ह्यातील महाड येथील इमारत दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दुर्घटनेनंतर NDRFच्या जवानांनी केलेल्या बचावकार्याचं फडणवीस यांनी कौतुक केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेकांचे प्राण वाचू शकले असे सांगून इमारत दुर्घटनेशी संबंधित सर्व दोषींवर कारवाई झाली पाहिजे. 7-8 वर्षापूर्वी तयार झालेली इमारत कोसळते आणि 12 जणांचा प्राण जातो ही बाब गंभीर आहे. त्यामुळे इमारत निर्माण आणि परवानगी प्रक्रियेतील सर्वांची सखोल चौकशी करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी. केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही तर त्यांना कठोर शासन होईल हे राज्य सरकारनं सुनिश्चित करावं अशी मागणीही फडणवीस यांनी केली. जी घटना झाली केवळ 9 वर्ष जुनी इमारत अशा प्रकारे कशी कोसळू शकते आणि त्याला ज्यांनी सर्टिफिकेशन केलं ते त्या नगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा बिल्डर असतील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांनी अक्षरशः जे लोक गेले त्यांची हत्या केलेली आहे. त्यामुळे ही अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. अतिशय कडक कारवाई याच्यात झाली पाहिजे. आणि एवढंच नाही तर आता त्या भागामध्ये अशा इमारती किती आहेत हे तत्काळ बघितल्या पाहिजेत किंवा या बिल्डरांनी अजून काही इमारती तयार केल्या आहेत का याची देखील पडताळणी केली पाहिजे आणि तात्काळ कारवाई त्यात केली पाहिजे.